The map lecture, okay? Now we are going to study the word problem in chapter number 3, SCF and LCF. Okay? There is word problem on page number 23. Okay? Solve karun dilele, apan te pahuya. Shreyas, read karte, pa. Page number 23. Shreyas, Shalaka and Sneer start running from a same point on a circular track. Lete lete example. Shreyas. Shalaka and Sneer. From the same point on circular track. आपण रीड करूया एक्झाम्पल समजून घेऊया. ओके, श्रेयस शला अँड स्नेहल स्टार्ट रनिंग फ्रॉम सेम पॉइंट ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. ओके, सर्क्युलर ट्रॅक हा सर्क्युलर ट्रॅक आणि एका पॉइंटवरून त्यांनी रनिंग स्टार्ट केली. सपोज दिस इज पॉइंट, तिथून त्यांनी स्टार्ट केलेली आहे रनिंग. ठीक आहे, मी करतो सेम काय. अँड कम्प्लीट वन लॅप, वन लॅप, वन लॅप म्हणजे काय, एक राऊंड त्यांनी कम्प्लीट केलेला आहे ऑफ द ट्रॅक इन 16 मिनिट, 24 मिनिट अँड 18 मिनिट रिस्पेक्टिव्हली. ओके, म्हणजे रिस्पेक्टिव्हली काय करतो, रिस्पेक्टिव्हली रिस्पेक्टिव्हली म्हणजे ज्या प्रमाणे नाव आहे आणि त्याच प्रमाणे लॅपचा जो टाइम झालेला त्याच प्रमाणे. पहिलं नाव काय आले, पहिलं नाव आले दुसरे, दुसरं नाव आले शाळा आणि तिसरं नाव काय आले आहे स्नेह. ओके, मग आता 16 मिनिट कोणासाठी येणार, श्रेयसाठी, 24 मिनिट शलाकासाठी आणि 18 मिनिट स्नेहलसाठी. ओके, पा शाळा 16 minutes. Sorry. Shreya 16 minutes. Shalaka 24 minutes. Shreya. Shreya 16 minutes.
and snail म्हणजे हा एक राउंड कंप्लीट करायचा एक राउंड कंप्लीट करायचा शरारताला 24 मिनिटे लागतील श्रेयसला 16 मिनिटे लागतील आणि स्नेहलला 18 मिनिटे ठीक आहे म्हणजे ते सगळ्यात फास्ट कोण पळाले सगळ्यात फास्ट स्नेह सगळ्यात स्लो कोण पळाले सगळ्यात स्लो शलाका पळाले आणि आपल्याला विचारलंय का What is the shortest period of time in which they will all meet the starting point this time? अशा कोणत्या पॉइंटला ते तिघं एक कोणत्या टाइमला ते तिघही त्यांनी जी कॉम्पिटिशन स्टार्ट केली आहे त्या कॉम्पिटिशन पासून किती वेळानंतर ते तिघही पुन्हा एकत्र येतील ठीक आहे पहा ज्या वेळेस त्यांनी कॉम्पिटिशन स्टार्ट केलं ते आणि 16 मिनिटं झाली सपोज आपण असं करू कॉम्पिटिशन स्टार्ट करून 16 मिनिटं झाली तर श्रेया 16 मिनिटाला स्टार्टिंग पॉइंट पण स्नेह 16 मिनिटाला मागे असते कारण ती 18 मिनिटाला स्टार्टिंग पॉइंट असते आणि शलाका आणखी मागे असते 16व्या मिनिटाला म्हणजे 16व्या मिनिटाला जर विचार केला तर 16व्या मिनिटाला स्नेह स्टार्टिंग पॉइंट असतो 16 मिनिटाला शलाका सॉरी स्नेह त्याच्यापेक्षा मागे असते आणि शलाका सगळ्यात मागे असते जर 24 मिनिटाचा जर विचार केला तर 24 मिनिटानंतर शलाका ही स्टार्टिंग पॉइंट असते तर श्रेयसने हा एक राउंड पूर्ण करून पुढे असेल आणि स्नेह ही शलाका आणि श्रेयच्या मध्ये असेल म्हणजे असं लक्षात येईल की त्यांचं स्पीड सारखं नाही म्हणून ते बरोबर पहिल्याच राउंडला एकत्र येणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला एलसीएम काढावं लागेल या सगळ्याचा अशी एक संख्या येईल की ज्या संख्येला ह्या तीनही 16, 18 आणि 24 ने कम्प्लीट भाग जाईल आणि त्या मिनिटाची जी संख्या असेल त्या तेवढ्या मिनिटाला तिघही स्टार्टिंग पॉइंटला असतील म्हणजे आपल्याला एक्झाम्पलची स्टार्ट काय करावं लागेल वी मस्ट फाइंड The LCM of 16, 18 and 24 for finding the period of time when where they all reach. Okay? आपल्याला काय म्हणाल टू फाइंड द शॉर्टेस्ट पीरियड ऑफ टाइम इन विच टू फाइंड इन द शॉर्टेस्ट पीरियड ऑफ टाइम इन विच दे विल रीच टू द स्टार्टिंग पॉइंट We must find LCM of this number. आपण एक्झाम्पल सोल्यूशनला स्टार्ट करू ओके We must find LCM of 16, 18 and 24. आता आपण काय करू लॉजिकल अरेंजमेंट ने तिघही बरोबर करू सायमल्टेनियसली LCM काढू ओके ऑल आर इवन नंबर्स दैट इज डिविजिबल बाय 2 2 are even numbers, 1 is odd number, that means these 2 are divisible by 2. 4. Where 9 is the number? 9 is the number, 2 is the number, 3 is the number, 4 is the number, 5 is the number. Okay? 2, 2.
एकदा तिघांमध्ये कॉमन कोण आलेला आहे तिघांमध्ये कॉमन दोन आहे नंतर दोघांमध्ये कॉमन कोण आलेला आहे दोघांमध्ये कॉमन दोन आहे आणि उरलेले मिळून 4, 9 and 5 ओके सॉरी आपण 20 ही संख्या घेतली 24 घ्यायला पाहिजे सॉरी ओके 10 4 9 6 then 2 2 9 3 then 3 5 ह्या दोन ह्या दोघांना घेतात आता 3 ने ह्या दोघांना घेतात दोन साठी हा 3 नाही 2 3 1 कॉमन फॅक्टर कोण घ्यायला आहे तिघांमध्ये दोघांना सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर 2 दोघांमध्ये कॉमन फॅक्टर 2 2 3 रिमेनिंग 2 3 1 दॅट मीन्स एलसीएम इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 3 into 2 into 3 ओके आता आपल्याला गुणाकार जोपर्यंत तोंडी येतो तोपर्यंत तोंडी करतो बेरुणी 4 4 8 8 16 16 32 बेरुणी 4 4 8 8 24 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24 8 8 24
Indians. That means they come all together. After Example number six. The LCM and SCM of two numbers. Thank you.
The LCM and HCF of two numbers are 432 and 72 respectively. LCM आहे दोन संख्यांचा 432 आणि if one of number is 216, what is the other? Okay, what is the other? एक फॉर्मुला आहे एग्जांपल सोडवण्यासाठी पण तो फॉर्मुला आधी एक छोटेसे दोन संख्या लहान दोन संख्येतून आपण तो समजून घेऊ एक साधा आपण एक अंकी संख्या घेऊया सपोज 6 एंड 8 त्यांचा आपण एलसीएम पण काढूया एचसीएफ काढूया आणि एक फॉर्मुला आपण तयार करूया आणि तो फॉर्मुला काय म्हणतो ते लक्षात ठेव 6 एंड 8 ओके 6 एंड 8 6 is equal to 2 into 8 is equal to 2 into 4 2 into 1 2 into 2 into 4 ok 6 6 is equal to 2 into 3 8 is equal to 2 into 2 into 2 ok atau apa yang kita akan lihat LCF काय आहे एलसीएम 2 एलसीएम म्हणजे एलसीएम म्हणजे काय जे आहे कॉमन आहे एलसीएफ आहे तो घ्यायचा आणि नंतर रिमेनिंग म्हणजे 2 हा कॉमन आहे रिमेनिंग 3 2 2 ओके मग एलसीएम किती आला 23, 6, 12, 12, 12. SCF 2, LCM 20. SCF into LCM 2 into 24 is equal to 40. HCF आणि LCM चं मल्टिप्लिकेशन किती आलं 40 आता आपण त्या 2 नंबरचं प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर फर्स्ट नंबर मल्टिप्लाई बाय सेकंड नंबर ओके व्हाट इज द फर्स्ट नंबर 6 सेकंड नंबर 8 इज इक्वल टू 40 मग आपण असं सांगू शकतो ना की एम्पायर हे एकदम प्रॉडक्ट ऑफ एचसीएफ आणि एलसीएम टू नंबर जेव्हा हा फॉर्म्युला टू नंबर जेव्हा दोन संख्या असतील तरच त्यांचा आपण काढू शकतो त्या संख्यांचा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एचसीएफ गुणिले एलसीएम ठीक आहे हे दोन संख्यांच्या वापराचा फॉर्म्युला आहे मग एचसीएफ इंटू एलसीएफ इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर म्हणजे दोन संख्या मग काय फॉर्म्युला येईल आपल्यासाठी एचसीएफ इंटू एलसीएफ इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर प्रॉडक्ट ऑफ टू नंबर म्हणजे हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षातच ठेवायचा आपण फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे एक्झाम्पल घेऊन म्हणजे त्याचं दृढीकरण तुमच्या लक्षात पटकन जाईल म्हणजे दोन नंबर दोन संख्यांचा एचसीएफ इंटू एलसीएफ इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा मग आपण ह्या एक्झाम्पलवरती ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सोडवू ज्या वेळेस आपल्याला वर प्रॉब्लेम म्हणजे काय ज्या वेळेस आपल्याला वर्ड प्रॉब्लेम येतात त्यावेळी त्या एक्झाम्पलमध्ये जी माहिती दिलेली आहे
पहिली लिहून दे ठीक आहे वन टू
करायचं नाही पण तुम्ही सोडवता ना याच्या खाली हा भाग आहे तुम्ही दोन भाग वेगळे करायचे ठीक आहे तुम्हाला भरपूर पालन करत जायचे त्यामुळे तुम्ही ते खालीच द्यायचे आम्हाला एकच खरा उपयोग देतो ना आम्ही दोन भाग करतो इथं झाल्यानंतर तुम्ही हे एक्झाम्पल लिहून घेताना याच्या खाली हा भाग घ्यायचा शेजारी घ्यायचा नाही आलं लक्षात एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचंय आपलं जे व्हिडिओ ज्या वेळेस डाउनलोड होतो त्यावेळेस तो पॉज करायचा आहे आणि मग ते लिहून घ्यायचंय आता तुम्हाला लिहून घ्यायला केले तर आपली एक्झाम्पल सॉल्व होणार नाही ठीक आहे ओके एक्झाम्पल नंबर 7 पाहूया द प्रॉडक्ट ऑफ टू डिजिट नंबर आपल्याला असं सांगितलंय की प्रॉडक्ट ऑफ टू डिजिट नंबर म्हणजे दोन अंकी संख्येचा गुणाकार किती आहे 765 आणि त्यांचा एलसीएम आहे 3 आपल्याला काय करायचंय एलसीएम आपल्याला त्या नंबर फाइंड नाही करायचा सांगितलं फक्त एलसीएम काढायला सांगितलंय मग आपण आपलं फॉर्म्युला काय आहे तो वापरायचा आणि एक्झाम्पल सोडवायचं आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया तीन दुणे सहा
Kalimula è quello che usa la sola parola. In avanti, parliamo. In avanti, parliamo. Ma ora, il siguiente che hace 255. Ha già esempio, esempio, se c'è la soluzione. Ok? Example number 8. आता मी लिहित नाही एग्जांपल एक ओरली सांगते समजून घ्या का पा अ ट्रेडर हैज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग ट्रेडर एक व्यापारी आणि त्याच्याकडे दोऱ्याचे 3 बंडल आहे 392 मीटर बंडल पा 392 मीटर 308 मीटर एंड 490 मीटर लॉन्ग तीन प्रकारचे What is the greatest length of the string? That the bundles can be cut up into without any leftover string. What is the greatest length of it? म्हणजे दोऱ्याची अशी जास्तीत जास्त किती लांबी असेल की जेव्हा तो कट केल्यानंतर म्हणजे कट केल्यानंतरची लांबी विचारली म्हणजे तुम्हाला एका तुकड्याची लांबी विचारली without any leftover किती तुकडे एका बंडलचे पडतील त्याच्याशी घेणं देणं नाही एक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल हे त्यांनी विचारलेलं आहे जर तो बंडल कट करायचा असेल म्हणजे त्या हे करायचं असेल की त्याला हे तुकडे विकायला ठेवायचे डायरेक्ट दोरा विकायला नाही काय विकायला ठेवायचे ते तुकडे विकायला ठेवायचे आणि त्या तुकड्याची कॉस्ट त्याला ठरवायची म्हणजे व्यापारी यांनी विचार केला मग त्याला तो बंडल कट करायचा मग त्याला तो काय करेल काय करेल की प्रत्येक बंडल कट करायचा आहे 392 चे सगळ्यात जास्त तुकडे 490 ह्या बंडलचे होणार त्याच्यापेक्षा कमी तुकडे 392 ह्या बंडलचे होणार आणि सगळ्यात कमी तुकडे 308 बंडलचे होणार पण ते तुकडे किती होणार आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये एक तुकडा किती लांबीचा ठेवायचा म्हणजे तो त्याचं काय करेल विक्री करू शकेल असं त्याच्या डोक्यात मग काय केलं पाहिजे तुकडं करायचे पण दोरा शिल्लक राहिला नाही पाहिजे तिन्ही बंडल मधला दोरा शिल्लक राहिला नाही पाहिजे ही अट असते म्हणजे त्याला काय करावं लागेल अशी एक कॉमन संख्या घ्यावी लागेल की ज्या मोठ्यात मोठी तुकडा मोठा आहे ना असं नाही सांगायचं की 2 मीटरचा केला तर भरपूर तुकडे होतो पण तुकडा जास्तीत जास्त लांबीचा होतो कारण दोन मीटरचा तुकडा होऊ शकतो याचा ठीक आहे पण तुकडे जास्तीत जास्त लांबी जाऊन ही अट म्हणजे आपल्याला एस सी जास्त त्यांनी सांगते ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे याचा अर्थ हायेस्ट कॉमन आपल्याला फॅक्टर याचा काढायचा आहे एस सी एफ काढायचा म्हणजे वी मस्ट फाइंड द एस सी एफ ऑफ 392 308 अँड 490 ओके मग डायरेक्ट मी याचं सोल्युशन लिहिते लक्ष द्यायचे
ओके ठीक है. वन इज ऑड नंबर दैट मींस ट्राई आउट थ्री. थ्री प्लस वन फाइव. थ्री ने आला भाग सांगितला नऊ चा भागाने सोळा नाही. थ्री ने भाग सांगितला नाही. मग फोर ने सॉरी फाइव ने नाही. फाइव नंतर सेवन. सेवन ने सगळ्या त्याच्यावर ट्राय करा. हे आपण सर्व कॅल्क्युलेशन तुम्ही जे मागच्या भागावर करता किंवा हे आपण ट्रायल झालंय बरं कॅल्क्युलेशन. हे नंतर आपण पुसून टाकणार. सातने चौदा करून पाच सारखे आहे. एकशे चौपन्न पाहूया. सातने सातने चौदा सातने दोनशे पंचेचाळीस पाहूया. सेवन सात त्रिस खाली सात म्हणजे सेवनचा काय आहे तीन ट्वेंटी एट ट्वेंटी टू थर्टी. ओके आता ट्वेंटी एट ट्वेंटी टू आणि थर्टी फाईव्ह याच्यावरती आपण कोणाचा ट्रायल घेऊ शकतो. एक तर सातचा घेऊ शकतो किंवा सात नंतर कोणाचं घेऊ शकतो. सात नंतर आपण अकराचं घेऊ शकतो. सात काही ट्रायल घेतल्यावरती बावीसचा भाग जात नाही. आता आपल्याला एस सी एफ काढायचा म्हणजे सगळ्यांमध्ये कॉमन काढायचा म्हणजे आपण अशा संख्या आता कॅपिटलायझेशन मध्ये घेणार आहोत पुढे की ज्याने सगळ्यांना भाग जाणार आहे. दोघांचं काढायचं नाही कारण आपल्याला एलसीएम काढायचं. दोघांचे कॉमन फॅक्टर आपण कधी काढतो. एलसीएम काढायचं असेल तर दोघांचे कॉमन फॅक्टर काढतो. पण एलसीएफ काढायचं असेल तर आपण दोघांचे कॉमन फॅक्टर घेत नाही. जर संख्या तीन असेल तर तिघांवर ट्राय करा. अकराचा विचार करूया. अकरा आणि बावीसचा भाग करतो बाकीच्यांना जात नाही. तेराचा तेराने कोणालाच जात नाही. तेरा नंतर सतरा सतराने जात नाही. सतरा नंतर एकोणीस एकोणीस ते जात नाही आणि एकोणीस नंतर तेवीस तेवीस ते जात नाही. तेवीसच्या अगोदरच संख्या राहिली बावीस म्हणजे आता पुढच्या संख्या आपल्याला घेता येणार कारण बावीसच्या तिथं लहान लहान संख्या आहे म्हणजे आपण पुढच्या संख्येने भागत जाऊ शकत नाही. तेवीस नंतर एकोणतीस एकतीस म्हणजे आपले सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहे टू टू अँड सेवन. मग एस सी एफ काय आपला आपलं उत्तर काय काय द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ पीस ऑफ स्ट्रिंग किंवा ग्रेटेस्ट लेंथ ऑफ पीस ऑफ स्ट्रिंग कट केलेला आहे तो The greatest length of piece of string is 14 cm. तपा ठीक आहे. हे पण एक्झाम्पल तुम्ही काय करायचे लिहून घ्यायचे. पुढचं विच एक्झाम्पल नंबर नव्वद घेऊया आपण प्रॅक्टिस सेट 14 मध्ये. ओके विच टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर
LCM 180. पा एग्जांपल मध्ये तर एकच संख्या दिसते आणि आपल्याला दोन संख्या काढायला सांगितलं. कशा संख्या आहेत रे त्या? टू कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स. दोन संख्या आहेत त्या सम पण आहेत आणि कशा आहेत? कॉन्सिक्युटिव्ह आहेत. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? क्रमवार. म्हणजे सपोज जर एक 12 आली दुसरी एक तर 14 आहे किंवा 10 10 अशा. एखादी संख्या 24 निघाली तर एक तर ती दुसरी संख्या 22 असेल किंवा 26 असेल. एक सपोज घ्या, इमॅजिन केली, आपल्याला ते फाइंड आउट करायचे. ठीक आहे, आपल्याला एक असं लक्षात येईल की आपला फॉर्म्युला आहे एलसीएम इंटू एससीएम. ठीक आहे, इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर. ठीक आहे, आपल्याला त्या दोन संख्या पण काढायच्या. आता एक नियम आहे की कोणत्याही कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर असतात क्रमवार समसंख्या घेतल्या, कोणत्याही घ्या 22 24 घ्या, त्यांचा एससीएम 2 इव्हन 9800 घ्या, त्यांचाही एससीएम 2 म्हणजे हा एक रूल आहे. कोणता रूल आहे? की एससीएम ऑफ कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 2. ओके, म्हणजे एससीएफ आपल्याला रूलनुसार आपण घेतले आणि एलसीएफ एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. एलसीएम इंटू एससीएफ किती आलेला आहे? 360. मग आपल्याला एक रूल माहिती आहे काय? एससीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू म्हणजे तो प्रॉडक्ट किती येणार आहे? 360. मग आपण अशा क्रमवार समसंख्या लिहू शकतो की ज्यांचा प्रॉडक्ट किती आहे ते 360. पण मान्य इव्हन नंबर एक साधारणतः 20 पर्यंत मानूया, कारण असा 20 पर्यंतच्या इव्हन नंबर आपण काय करत मानूया आणि जर 20 पर्यंतच्या इव्हन नंबर मध्ये नाही जर सापडलं तर आपण पुन्हा लॉजिक वापरून ते काढतो. ठीक आहे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. क्रमवार यांचं किती आलं क्रमवार? 2 आणि 4 8, 4 आणि 7 24 येतात. म्हणजे हा गुणाकार काय वाटतो? एकदम छोटा वाटतो. मग आपण उडी मारू. आपण काय करू? प्रत्येकाच्या गुणाकार करत जायचे. पुढे जाऊ उडी मारू. मुद्दा वापर करतो मधून मारते. कडे कडे मारते 20 पासून इकडे मारतो. काय क्रमवार? 20 × 8 = 360. म्हणजे आपण त्याला अंदाज घेतला, दोन आपली आलेली म्हणजे त्या संख्या कोणत्या असतील? 18 आणि 20 असतील. आपण काय केलेलं आहे? पहिले एक अंदाज घेतले 2 × 4 = 8. जर 2 आणि 4 याच्या संख्या असतील तर गुणाकार 8. आपला गुणाकार किती आला पाहिजे? 360 आला पाहिजे. जर 8 आणि 10 याचा गुणाकार केला, 8 आणि 10 मधून किती सुद्धा किती बसले? 80 दिसत. मग थोडंफार पुढे जाऊ आणि पुढे जाऊन काय केलं? 18 × 20 = 36. म्हणजे त्याच्या मध्येच आपल्याला डायरेक्ट 360 म्हणजे त्या दोन इव्हन नंबर कोणत्या असतील? या 5 यांचा गुणाकार काय आलेला आहे? 18 आणि 36 म्हणजे
पर्सनल नंबर वरती सुद्धा मला हे करा एग्जांपल पाठवा मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन किंवा एखाद्या तासाला परत ऑनलाइन लेक्चरच्या वेळी सगळ्यांसमोर ते एग्जांपल ठेवीन ओके थँक पुढच्या लेक्चरला आपण चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करणार ठीक आहे ओके आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ओके राइट में नहीं करा इतना राइट में